नमस्कार, जय एम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरतोय. एका बाजूला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असा आग्रह शिवबाठाने धरलाय, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रपतीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देता निवडणुकांना सामोरे जाण्यावर एकमत झालंय. आता ठाकरेंनी जास्तच हट्ट केला तर त्यांना सोबत न घेता काँग्रेस विधानसभेला सामोरी जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ऐनवेळी गांधी ठाकरेंना टाळणार अशी चिन्ह दिसत आहेत. पाहूयात याच संदर्भात आजच्या जेएम विशेष मध्ये. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वादातून जन्माला आलेली महाविकास आघाडी पुन्हा उद्धव ठाकरेंच्याच मुख्यमंत्री पदाच्या हट्टामुळे तुटणार का, अशी काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली आहे. जोपर्यंत निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही असा निर्धारच काँग्रेसने केलाय. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांचा हट्ट सुरू आहे. हा हट्ट जर उद्धव यांनी सोडला नाही तर केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढतील अशी तयारी झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री पद तर सोडाच, पण जागाही मनासारख्या मिळणार नाही अशी केविलवाणी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत झाल्याचं दिसतंय. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपूर्वी दिल्लीला गेले होते. लोकसभेत झालेल्या कुरबुरींवरून त्यांनी काँग्रेसची नाराजी मिटवण्याचा प्रयत्न केला दिल्लीला जाऊन. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन गांधींचा अहंकार कुरवाळला. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांच्या नावाची शिफारस करावी अशी विनंती त्यांनी तिकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र काँग्रेसचा अहंकार कुरवाळूनही काँग्रेसने काही उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदासाठी होकार दिला नाही. उलट काँग्रेस आणि राष्ट्रपतीने मिळून खिल्ली चुडवली आहे. उद्धव दिल्लीत गेले, मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी केली, मात्र काँग्रेसने ते मान्य केलं नाही. दिल्ली दौऱ्यात उद्धव यांनी मुख्यमंत्री पदासाठी याचना तर केल्या. महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव प्रयत्नशील आहेत, मात्र काँग्रेस काही ऐकत नाहीये. दरम्यान दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी नक्की काय काय केलं पाहूयात. महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव प्रयत्नशील, यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला आणि काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. उद्धव यांनी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी भांडण मिटवलं. सांगली पराभवामुळे दुखावलेल्यांची मनधरणी केली. शरद पवारांकडे स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठीची इच्छा सुचवून पाहिली. राहुल गांधींच्या घरी जाऊन गांधींचा अहंकार कुरवाळला. सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि संवाद सुधारला. खरगे आणि वेणुगोपाल हे मुख्यमंत्री पदाच्या वाटेतले काटे दूर करण्याची खेळी खेळली. मात्र इतकं सगळं करूनही काँग्रेसने काही उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये जाहीररित्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवा अशी मागणी केली. मात्र बुधवारी शरद पवार यांनी उद्धव यांनी जाहीर सभेत केलेली मागणी जाहीररित्या फेटाळून लावली. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव यांनी काय मागणी केली होती पाहूया. जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला. आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो.
कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तू आपली जागा तो पाडणार, मग पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे, मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका। तर एका बाजूला महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतरच देईल अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी केलेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मागणी शरद पवारांनी फेटाळून लावल्याचं दिसतंय, पाहूयात। अजिबात आलेली नाही, त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही, अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो, आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये शंका नाही, पण त्यासाठी आत्ताच काही मागणी करण्याची आवश्यकता नाही। तर काँग्रेसने तर उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलंय, आधी निवडणूक जिंका मग मुख्यमंत्री पदाचं बघू असं म्हणत काँग्रेसने उद्धव यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत जय महाराष्ट्रने बातचीत केली, विशेष मुलाखत घेतली त्यांची, त्यावेळेस त्यांनी काय टोला लगावलाय पाहूयात। महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा घेऊ शकला जातो, महाविकास आघाडीचा पुढे निवडून गेला जाऊ शकतो, अशी काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का, असे काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत का? ते बघा, ते का गेले होते, कोणाला भेटले याची मला काहीच माहिती नाही आहे, परंतु पहिल्यांदा आमच्या समोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं, मुख्यमंत्री पदाचा प्रश्न नंतर येतो, तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे, तिथं योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत, बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यामुळे नंतर मुख्यमंत्री पदाचा विषय निर्णय होतो, निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्री पद, आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग श्रेष्ठी असतील ते नाव ठरवतील। तर शिवभाठाने कितीही हट्ट करू देत मुख्यमंत्री तर काँग्रेसचाच होणार असा काहीसा पवित्रा आता काँग्रेस नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असं कार्यकर्ता बैठकीत सांगितलंय, पाहूयात। विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रभारी असलेले चन्नी थला यांनीही महाराष्ट्रात काँग्रेसच मोठा भाऊ ठरेल असं जाहीर केलंय आणि एका अर्थाने शिवभाठाला फटकारलंय, पाहूयात। तर काँग्रेसच्या या भूमिकेनंतर संजय राऊतही काही गप्प बसलेले नाहीयेत, संजय राऊतांनी सुद्धा काँग्रेसला चांगलंच झिडकारलेलं आहे। काँग्रेसला जर मोठ्या भावाची खुमखुमी असेल तर भविष्यात काँग्रेसला कळेलच असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे, मात्र हे ऐकून नाना पटोलेही काही गप्प बसलेले नाहीत, नाना पटोले यांनीही राऊतांना चांगलंच फटकारलंय, पाहूयात। काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3-1 जागा जास्त मिळालेल्या आहे, त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत
आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांचं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल, त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असंच मी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर तेवढंच आहे. तर एका बाजूला संजय राऊत यांनी काँग्रेसला झिडकारलं, त्यानंतर काँग्रेसने सुद्धा शांत न बसता त्यांना प्रत्युत्तर दिलेले. मात्र मुख्यमंत्री पदासंदर्भात आता संजय राऊतही नेहमी आक्रमक दिसणारे आता काहीसे मवाळ दिसत आहे. मुख्यमंत्री पदावरून उद्धव यांना राष्ट्रपा आणि काँग्रेसने तर ठोकारलेलेच आहे, पण आता शिवबाठाचे खासदार संजय राऊत यांनीही भूमिका बदलली आहे. एरवी मुख्यमंत्री पदासाठी जोर लावणारे आक्रमक असणारे संजय राऊत अचानक मवाळ भाषा करायला लागले. उद्धव ठाकरे हे तेव्हा मुख्यमंत्री झाले कारण ती तेव्हाच्या काळाची गरज होती. याचाच दुसरा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाची गरज आता नाही का? नक्की काय म्हणालेत राऊत पाहूया. 10 जागा कमी ज्या पण मुख्यमंत्री पद आम्हाला हवं असं आपल्या पक्षाचं भूमिका आहे. अच्छा, त्यांनी ज्या ज्यांनी ज्या बातम्या दिल्या आहेत ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले? ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना? तसं असेल तर मग ते मान्य करा. हो, हे बातम्या देणारे लोक आमच्या बरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली. उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती, हे लक्षात घ्या. तर आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्याने महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावलाय. गेल्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस बैठका झाल्या. जागा वाटपाच्या सूत्रासंदर्भात चर्चा सुरू असताना आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू आहे. त्यानुसार बिहार मॉडेलनुसार मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवबाठाने मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एका नव्या प्रस्तावानुसार ठाकरेंनी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. एक पाऊल मागे घेतो मात्र मुख्यमंत्री पद द्या असा प्रस्ताव ठाकरेंनी दिलेला आहे. नक्की काय आहे हा प्रस्ताव जो सध्या चर्चेत आहे पाहूया. तर उद्धव यांचा प्रस्ताव काय? काँग्रेसने 105 जागा लढाव्यात, शिवबाठाने 95 आणि शरद पवारांनी 88. 10 जागा काँग्रेसपेक्षा कमी लढू, मात्र मुख्यमंत्री पद हवं असं शिवबाठाने म्हटलंय. तर शिवबाठाने असा प्रस्ताव देऊनही काँग्रेस काही ऐकायला तयार नाहीये. शिवबाठाला अधिक जागा देण्यासाठी आणि उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेसने कडाडून विरोध केलाय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेसकडून जवळपास 125 जागांची मागणी केलेली आहे आणि ज्याच्या सर्वाधिक जागा त्याचाच मुख्यमंत्री असंही सूत्र राष्ट्रप आणि काँग्रेसने ठरवलेलं आहे. त्यामुळे शिवबाठाचं काही महाविकास आघाडीमध्ये ऐकलं जात नाही अशी परिस्थिती आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शिवबाठाने लढून सर्वात निराशाजनक कामगिरी केली आणि त्यामुळे काँग्रेसला शिवबाठाला ठोकारण्याचं हे ठोस कारण मिळालेलं आहे. तर आता लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की काय घडलं होतं ज्यामुळे काँग्रेस वारंवार शिवबाठाला ठोकारते पाहूयात. काँग्रेस मजबूत आहे, सब जानते हैं. काँग्रेस खास तौर से महाराष्ट्र में, महाराष्ट्र कांग्रेस की भूमि है, इसलिए हम ज्यादा सीट में लड़ने के लिए. कांग्रेस ने लोकसभेला महाराष्ट्र मध्ये 48 पैकी 17 जागा लढवल्या. काँग्रेसला 17 पैकी 13 जागांवर यश मिळालं. शिवबाठाने मवियात सर्वाधिक म्हणजे 21 जागा लढवल्या. शिवबाठाला 21 पैकी अवघ्या 9 जागा जिंकता आल्या. मवियात सर्वात कमी 10 जागा राष्ट्रपने लढवल्या. तर राष्ट्रपचा 10 पैकी 8 जागांवर विजय. महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकल्या. तर सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही महाविकास आघाडीच्या सोबत आहेत.
तर आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा कशी आहे यावरही एक नजर टाकूयात. मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आपण काँग्रेसमधले बघते. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे, विरुद्ध नाना पटोले प्रदेशाध्यक्ष. बाळासाहेब थोरात माजी प्रदेशाध्यक्ष, विरोधात विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता. केंद्रीय नेता मुकुल वासनिक विरोधात अमित देशमुख. आमदार यशोमती ठाकूर विरुद्ध वर्षा गायकवाड. आणि खासदार प्रणिती शिंदे विरोधात रजनी पाटील खासदार. तर आता राष्ट्रपतीने मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद द्यायला काँग्रेस काही तयार नाहीये. काँग्रेसलाच मुख्यमंत्री पद हवं आहे आता यावरून स्पष्ट होतं आणि काँग्रेसमधली नक्की स्पर्धा कशी असेल हेही आपण बघितलं. दरम्यान उद्धव यांना मुख्यमंत्री पद का हवंय यावरही एक नजर टाकूयात. अपमानाचा बदला घेण्यासाठी अडीच वर्षाचा उरलेला कालावधी भरण्यासाठी राजकीय वारसाची सोय लावण्यासाठी शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी. तर काँग्रेस उद्धवला विरोध का करते यावर एक नजर टाकूयात. मेहनत काँग्रेसची आणि लाभ ठाकरेंना हे धोरण काँग्रेसला अमान्य. मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान. मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातील बाहुलं बनतील आणि पटोलेंची ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नस. गांधींना केंद्रात बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हवं आहे.